नमस्कार, मी हिरंब कुलकर्णी। उपेक्षितांच्या जगण्याचा परिचय करून देणारी पुस्तकं या मालिकेत मी आज पुस्तक निवडलंय बारोमास। शेतकरी आत्महत्या या विषयावर आणि जिवंतपणे मरणकाळा भोगणाऱ्या शेतकरी जीवनाचा आलेख मांडणारं हे पुस्तक आपल्यापैकी प्रत्येकानं वाचायला हवं। सदानंद देशमुख यांनी लिहिलेल्या या कादंबरीला साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला आणि त्या पुरस्काराबरोबरच या पुस्तकाचं सर्वात मोठं योगदान मला हे वाटतं की त्यांनी मराठी वाचकांना आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांबद्दल आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या हजारो लाखो शेतकऱ्यांच्या वेदनादायी कुटुंबांबद्दल मराठी वाचकांना संवेदनशील बनवलं, सजग केलं। ही कादंबरी वाचताना आपण त्या वातावरणात जातो आणि ही माणसं क्षणाक्षणाला कसं मरण अनुभवतात हे आपण बघत राहतो। गेले 2-3 दिवस या कादंबरीवर बोलायचं म्हणून मी ही कादंबरी वाचतो आहे। अत्यंत अस्वस्थता आणि अत्यंत अपराधी भाव आपल्या मनामध्ये दाटून येतो की खरोखर अशा प्रकारचं जगणं असू शकतं का। शेतकरी आत्महत्येच्या बातम्या आपण वर्तमानपत्रामध्ये वाचतो आणि क्षणभर त्या आत्महत्येची संख्या वाढत गेल्यामुळे त्याच्याविषयीची सामाजिक संवेदनशीलता कमी गेली झाली आणि माणसांपेक्षा हळूहळू आपण आकडे मोजायला लागलो। परंतु एका शेतकऱ्याचं आयुष्य नेमकं काय असतं ही कादंबरी वाचल्यानंतर आपल्याला जाणवतं। या कादंबरीचं वैशिष्ट्य असं की एका छोट्या कुटुंबाचं वर्णन या कादंबरीमध्ये आहे। जवळपास 300 पानापेक्षा जास्त पानांची ही कादंबरी, परंतु इतकं तपशीलवार रोजच्या घडामोडींचं वर्णन या कादंबरीमध्ये आलंय की आपण नकळत त्या घरातले होऊन जातो आणि त्यांच्या वेदना ह्या आपल्या वेदना होऊन जातात। वैदर्भी भाषेमध्ये बरेचसे संवाद येत आहेत, त्यामुळे त्या भाषेचा लहेजा तर आपल्यापर्यंत पोहोचतो, परंतु त्यातली बोलीभाषा, त्यांच्यामधले आंतरसंबंध, संपूर्ण गावामधलं वातावरण सदानंद देशमुख यांनी असं काही उभं केलंय की नकळत आपण त्या कुटुंबातील घटक आहोत आणि आपण त्या साऱ्या वेदना भोगतो आहोत असंच वाटायला लागतं। एकनाथ नावाचा एम ए बी एड झालेला तरुण, त्याला प्राध्यापक व्हायचं स्वप्न आहे, एम एला फर्स्ट क्लास मिळालंय, परंतु नोकरीसाठीचं डोनेशन आणि राजकारण याच्यामुळे तो नोकरीला लागू शकत नाही। डोनेशनसाठीची जी काही प्रचंड मोठी लाखांची रक्कम आहे ती तो उभी करू शकत नाही। हा एम ए बी एड आहे, याला कधीतरी नोकरी मिळेल म्हणून त्याच्या सासऱ्यानं त्यांच्या अलका नावाच्या मुलीचं एकनाथ बरोबर लग्न करून दिलंय आणि ती बंगल्यामधल्या घरातून या छोट्या मातीच्या घरात आल्यानंतर आणि आपल्या नवऱ्याला डोनेशन नसल्यामुळे नोकरी लागत नाही हे तिला कळाल्यामुळं ती त्या शेतीचा आणि त्या संपूर्ण त्या शेतीतून आलेल्या गरिबीचा अत्यंत अस्वस्थ होऊन तिटकारा करायला लागते। सातत्यानं त्याविषयी बोलायला लागते, तिची सासू आणि कुटुंबातील लोक सातत्यानं तिला त्रास देऊ लागतात आणि आर्थिक तणावाचं रूपांतर हळूहळू कौटुंबिक तणावात पाहायला लागतं। कर्ज जुनं नवं करण्यासाठी तिच्या बांगड्या मागतात, परंतु त्याच्यावरून ती प्रचंड रागा करते, चिडचिड करते, याचं कारण याच्या अगोदरच्या तिच्या दागिना असाच गेलेला आहे। ज्या नवऱ्याच्या अपेक्षेनं ती या घरामध्ये आली, त्याला प्राध्यापकाची नोकरी लागत नाही, ती ज्या मध्यमवर्गीय कुटुंबातून या घरामध्ये आली त्याचा आणि याचा कुठेच ताळमेळ बसत नाही आणि ज्या शेतीच्या आशेनं हे कुटुंब जगत आहे त्या शेतीतून काहीच निर्माण होऊ शकत नाही, याच्यातून तिची तगमग चढफड पाहताना आपल्याला अत्यंत वेदना होतात। त्याचा एक भाऊ मधू एकनाथचा, हा मधुकर केवळ कुटुंबातील शेतीतून दैन्य फिटत नाही तर आपण गुप्तधनाच्या माध्यमातून मार्ग काढूया असं म्हणून रोज रात्री वेगवेगळ्या गावांमध्ये स्मशानामध्ये जाऊन प्रेत उचकायची, खड्डे खंदायचे, जमीन उकरायची आणि अशा पद्धतीने कुठे सोन्याचा हंडा लागतोय का अशा प्रकारचा वेडगळ प्रयोग करत राहतो। त्यांच्या गटातल्या एका मुलाला याच्यातून भीती बसून वेड लागतं, त्याच्या आईची ती तगमग आणि त्या मुलाचं वेडा झाल्यानंतरची वर्णन सदानंद देशमुख यांनी इतक्या भेदकपणे केलंय की आपल्याही पोटात तुटायला लागतं। आणि गुप्तधनाचा शोध घेणं हा मूर्खपणा असला तरी सुद्धा या शेतकरी शेतीतून काहीच मिळत नाही, याच्यातून कोंडी फोडण्यासाठी माणसं काय काय करतात हे आपल्याला त्याच्यातून बघायला मिळतं। या शेतीच्या संदर्भात अनेक वस्तू विकाव्या लागतात, जेव्हा घराच्या इतर काही खर्चासाठी किंवा शेतीच्या खर्चासाठी
दुपती जनावर विकायचा जो प्रसंग आहे तो प्रसंग आपल्या काळजाला अक्षरशः चिरा पाडतो। ती जनावर जेव्हा प्रत्यक्ष गोठ्यातून ती माणसं ओढून नेतात आणि ती गोठ्यातून जायला तयार नसतात त्यावेळी या आईवडिलांचे अश्रू आपल्याला अक्षरशः वाचवत नाहीत। अशा पद्धतीच्या विषण्ण मनस्थितीमध्ये हे पुस्तक पुढे पुढे सरकत राहतं। अलका माहेरी निघून जाते, एकनाथची तिच्याबाबतची ओढ सारखी पानापानावर आपल्याला दिसत राहते आणि एक दिवस तो तिला आणायला जातो त्या सासरच्या घरी। त्याच्या मेहण्या आणि ते सातत्याने त्याला टोमणे मारतात, खेडवळ समजतात, खेडवळ म्हणतात आणि कसे तरी तो त्याच्या पत्नीला घेऊन येतो। परंतु त्याचा भाऊ मधू हा एकदा खड्डा खणून आल्यानंतर अंगावरची माती असल्यामुळं तो त्याच्या भाऊजाईच्या बॅगमधला साबण घेतो आणि ती माझ्या साबणाला का हात लावला अशा पद्धतीचं बोलते, मी माझ्या माहेरून साबण आणलेत। आणि त्या बोलाचालीमध्ये तो मधू तिच्या मुस्काटात मारतो आणि ती कायमची माहेरी निघून जाते। प्रसंग अगदी छोटा आहे की एका साबणावरून भांडण झालेलं आहे, परंतु हे भांडण तरी का होतं याचं मूळ पुन्हा त्या आर्थिक दारिद्र्यात होतं की शेतीतून तुम्ही साधं साबण घेण्याइतके सुद्धा पैसे घरामध्ये आणू शकत नाही। अशा प्रकारचं अत्यंत विषण्ण वास्तव आणि त्यातून होणारे तणाव आपल्याला दिसायला लागतात। शेतकरी आत्महत्येच्या बातम्या वाचताना आपल्याला नेहमी असं वाटतं की काय छोट्या कारणावरून आत्महत्या केली, एवढ्या छोट्या कारणावरून कशाला मरायचं, परंतु त्याच्या मुळाशी काय असतं हे प्रत्यक्ष हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्याला दिसतं। साबणाच्या वडीवरून धीर भाऊजाईला मारतो आणि भाऊजाई कायमची माहेरी निघून जाते ही कदाचित सुट्टी करून गोष्ट सांगितली खरी वाटणार नाही, परंतु त्या पुस्तकाच्या संपूर्ण तपशिलात हे वाचल्यानंतर आपल्याला त्याच्यातलं गांभीर्य कळायला लागतं। अशा स्थितीमध्ये हे पुस्तक पुढे सरकत राहतं। त्या शेतकरी संघटनेचं काम हा एकनाथ करू लागतो। अनेक ठिकाणी तो शेतकरी परिषदेंना जातोय, प्रयोगशील शेती कशी करायची याच्याबद्दलच्या प्रशिक्षणांना जातोय, कार्यशाळांना जातोय। अनेक शेतकरी कार्यकर्त्यांशी या ठिकाणी चर्चा पुस्तकामध्ये आलेल्या आहेत। कष्ट करणाऱ्या शेतकऱ्याला काय मिळतं आणि नोकरदाराचा पगार किती वाढतोय, शेतीमालाची भाव किती वाढले, नोकरदारांचा पगार किती पट वाढला, हे सारे तपशील, साऱ्या चर्चा आणि शेतकऱ्यांचा जो काही एक शेतकऱ्यांचं होणारं शोषण आहे हे अत्यंत तपशिलाने या पुस्तकामध्ये आलंय। कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायला गेल्यानंतर आडते किंवा या प्रकारचं शोषण त्याचेही तपशील या पुस्तकाच्या पानापानावर आहेत। पेरणीच्या काळात दुकानदार कशी लुबाडणूक करतात, दुबार पेरणीचं संकट, शेतीमधल्या शेतमजूर अडवून पाहणं किंबहुना अगोदर पैसे मागणं या साऱ्या गोष्टींचे तपशील या पुस्तकामध्ये आलेले आहेत। आणि पुस्तकाच्या शेवटच्या भागामध्ये आपल्याला विषण्ण करणारा तपशील येतो की एकनाथचे मेहणे म्हणजे त्याच्या बहिणीचा नवरा या सावकाराकडून कर्ज काढल्यानंतर तो सावकार त्याला कर्ज फेडत नाही म्हणून बळदामध्ये रात्रभर कोंडून ठेवतो आणि मारहाण करतो आणि ते सहन होत नाही म्हणून दुसऱ्या दिवशी घरी न जाता तो चिंचेच्या झाडाला लटकून आत्महत्या करतो। त्या आत्महत्येनंतरचं तपशीलवार वर्णन सदानंद देशमुख करतात, ते वाचवत नाही। प्रत्यक्ष हे सारे जण गाडी करून त्या ठिकाणी जातात आणि त्या बहिणीचा आकांत आणि त्यातही एकनाथची आई तुझ्या बायकोने जर बांगड्या मोडल्या असत्या तर कदाचित आत्महत्येची वेळ आली नसती अशा दिलेल्या डागण्या आणि त्या आत्महत्येनंतर सुद्धा पोलिसांकडे जाऊन सुद्धा कुठलाच पुरावा नसल्यामुळं किंवा कोणती चिठ्ठी लिहून ठेवली नसल्यामुळं आम्ही त्या सावकारावर कारवाई करू शकत नाही अशा पद्धतीचं कायदेशीर आणि कृत्रिम उत्तर हे देतात आणि त्याच्यातून तो विषय संपतो। त्यानंतर एक गावाकडे आल्यानंतर या मधूला काही एजंट भेटतात आणि ते असं म्हणतात आमदारांचा पी एला जर 1 लाख रुपये दिले तर ते तुला ग्रामसेवकाची नोकरी लावून देतील, त्यासाठी मधू घरच्यांच्याकडे हट्ट धरून आपलं निम्म शेत आपण गहाण टाकू आणि त्या गहाण खतातून 2 लाख रुपये मिळतील आणि त्याच्यातून मला नोकरी लागू शकेल। एकनाथचे वडील शेती विकण्याचा विचार सुद्धा करू शकत नाहीत आणि त्यामुळे ते असं म्हणतात की हे शक्य नाही। तेव्हा मधू अंथरून धरतो, 10-15 दिवस घरामध्ये न जेवता पडून राहतो, डॉक्टर येतात आणि शेवटी सगळेजण वैद्यगुण मान्य करतात की याच्या आजारातून उठण्यासाठी आपण शेत गहाण टाकू। शेत गावातल्या एका गुंड प्रवृत्तीच्या व्यक्तीला 2 लाख रुपये देऊन गहाण खत करून त्याच्याकडे घेतलं जातं आणि गहाण खत केल्यानंतर ते 1 लाख रुपये दिल्यानंतर तो आमदारांचा पीए ते सगळे पैसे घेऊन पळून जातो। हे कुटुंब अक्षरशः कोलॅप्स होतं। एकनाथ एक दिवस त्या मोहाडीला म्हणजे ज्या ठिकाणी अलकाचं गाव आहे त्या गावामध्ये जाऊन त्या आमदारांना भेटतो। त्या आमदार
पैसे मला दिले होते का इथपासून सुरुवात करतात, पीएफ पळून गेला त्याला ते शिवाय द्यायला लागतात आणि शेवटी आमदारांची बदनामी करू नका, तुम्ही जर पैसे दिलेच नाही तर आमदारांना काय बोलायचं कारण, अशा पद्धतीचे कार्यकर्ते त्यांना बाहेर काढतात आणि चौकशी करू अशा प्रकारचं उत्तर देतात। 1 लाख रुपये या कुटुंबासाठी काय आहे हे आपण संपूर्ण पुस्तकाच्या पानापानावर वाचत आलेलो असताना आपल्या पोटात तुटायला लागतं आणि एवढं करून सुद्धा ते 1 लाख रुपये त्यांना मिळतच नाही। आणि या विषन्नतेत मग किमान एक उरलेले 1 लाख रुपये देऊन तरी आपलं निम्मं शेत सोडून घेऊ आणि आपण शेती करू असं समजून एकनाथचे वडील त्या गुंड प्रवृत्तीच्या माजी सरपंचाकडे जातात आणि स्वतःच्या शेतामध्ये उभं असताना सुद्धा तो अत्यंत निर्लज्जपणे त्यांना पूर्ण पैसे दिल्याशिवाय मी तुमचं शेत देऊ शकणार नाही असे शिवेगाळ सुरू करतो, त्यांना ते सहन होत नाही आणि म्हणून त्या उरलेले 1 लाखातल्या 100 रुपयाचं ते एंट्री नाणून पितात आणि आत्महत्येचा प्रयत्न करतात। त्या आत्महत्येतून ते कसे बसे वाचतात हा पुस्तकाचा शेवटचा भाग आहे आणि त्यांना सातत्यानं मृत्यूची किंवा आत्महत्येची स्वप्न पडायला लागतात। तेव्हा असं हे कुटुंब पूर्ण आत्महत्येच्या उंबरठ्यावर उभं असलेलं, सारे शेतकरी आत्महत्या का करत नाहीत असं हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या मनामध्ये यायला लागतं की प्रत्येक शेतकरी त्या उंबरठ्यावर उभा आहेत आणि ज्या शेतकऱ्यांनी आत्महत्या केली नाही ते केवळ मनाने दणकट आहेत, मनाने बळकट आहेत, किंबहुना कुटुंबाकडे पाहून ते बिचारे जगतायत असंच वाटायला लागतं। याचं कारण असं की ज्या पुस्तकामधलं जे काही एक दुष्टचक्र आहे की पाऊस कमी पडणं किंवा जास्त पडणं, कुठलीही सिंचनाची सोय नसणं, त्या शेतीमालाला भाव न मिळणं आणि जे कर्ज काढले ते कर्ज फेटायची कुठलीही शक्यता नसणं, त्याच्यातून येणारा तणाव हा अत्यंत तपशिलानं सदानंद देशमुख यांनी याच्यामध्ये मांडलेला आहे। या पुस्तकाचं आणखी एक वैशिष्ट्य असं की नव्या पिढीची शिकलेली जी मुलं आहेत की ज्यांच्यामध्ये शेतीतून बाहेर पडण्यासाठी त्यांनी शिक्षण घेतलं आणि त्या शिक्षणाच्या माध्यमातून नोकरी करून आपण आपला वर्ग बदलू आणि कष्टातून किमान आपली पिढी तरी बाहेर काढू अशा प्रकारचा संघर्ष करणारा एकनाथ हा प्रतिनिधी आहे। परंतु शिक्षण क्षेत्रातला जो भ्रष्टाचार आहे, शिक्षण क्षेत्रातली डोनेशन संस्कृती किंवा ग्रामसेवकाच्या नोकऱ्या किंवा या सगळ्यामध्ये जे काही दलाल निर्माण झालेत, राजकारणी, या सगळ्यांमुळे गरीब कुटुंबातली गुणवत्ताधारक मुलं नोकरीपर्यंत जाऊ शकत नाही आणि त्याच्यातून त्यांच्यामध्ये प्रचंड नैराश्य पसरलेलं आहे हे रिकाम्या बसलेल्या मुलांच्या गप्पांमधून आपल्याला सातत्यानं दिसत राहतं। ती मुलं सातत्यानं पत्ते खेळत राहतात, गावाच्या ओट्यावर बसलेली इतर चर्चा करत राहतात, गप्पा मारत बसतात, त्या मुलांचं जे केविलवाणेपण आहे हे सदानंद देशमुख यांनी अत्यंत उत्कटपणे मांडलेलं आहे। आणि म्हणून अलका ही त्या वर्गाची प्रतिनिधी आहे की जिला याच्यातून बाहेर पडायचंय। मध्यंतरी मी शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न का होत नाहीत याच्यावर मी आणि आमचे मित्र विठ्ठलराव शेवाळे यांनी 45 गावांचा अभ्यास केला होता। तर आम्हाला असं आढळलं होतं की 25 पेक्षा जास्त वयाची खूप मोठ्या संख्येने शेतकऱ्यांची मुलांची लग्न आज होत नाहीयेत आणि त्याचं कारण हे आहे की शेतीतून जे दुष्टचक्र संपायला पाहिजे होतं ते दुष्टचक्र कुठल्याही प्रकारचं संपत नाही आणि म्हणून आज शेतकऱ्यांच्या मुलांची लग्न आज ग्रामीण भागामध्ये होत नाही। आपण मुलींनाही दोष देऊ शकत नाही, याचं कारण असं की मुलींना आता चॉईस आलेलं आहे, मुलींची संख्या कमी झाली मग आणि त्यामुळे त्या आपला आपले वडील ज्या कष्टामध्ये शेतामध्ये राहतात त्याच प्रकारच्या समोरच्या उत्तरार्धाच्या जीवनात त्यांना जावंसं वाटत नाही आणि म्हणून त्यांना चॉईस असल्यामुळं ते शहरातल्या नोकरदारांचा पर्याय स्वीकारतात, हे पण त्यांची मानसिकता आपण समजून घेतली पाहिजे। आणि म्हणून जोपर्यंत शेतीमधले अमानुष कष्ट कमी होत नाहीत आणि शेतीमध्ये जोपर्यंत हमीभाव मिळण्याची हमी मिळत नाही, किंबहुना मध्यमवर्गीय ज्याप्रमाणे आनंदाने नोकरी करून घरी येतो आणि त्याला पैसा मिळतो तशा पद्धतीनं आनंदानं शेती करून त्याच्यातून कुटुंब चालेल असा पैसा मिळेल आणि कुठल्याही प्रकारचा तणाव राहणार नाही अशी जोपर्यंत स्थिती शेतीमध्ये येत नाही तोपर्यंत हा शेतकरी सुशिक्षित मुलांचा नोकरीचा जगण्याचा आणि लग्नाचा प्रश्न मिटणार नाही असंच दुर्दैवाने वास्तव आहे। या पुस्तकामध्ये सदानंद देशमुख यांचं लेखन कौशल्य आपल्याला अत्यंत अस्वस्थ करतं। याच्यामध्ये गाय, बैल, कुत्रा, मांजर हे सुद्धा जिवंत कॅरेक्टर म्हणून आपल्या समोर येतात। त्या या पुस्तकातली मांजर जी आहे ती पानापानावर आपल्याला ते खेळताना दिसते, परंतु त्या मांजरीच्या हालचाली, तिचं करून ओरडणं, रडणं आणि तिचं शेवटचं मरणं हे सुद्धा त्या शेतकऱ्याच्या जगण्याच्या अगदी पॅरल पुढे पुढे चालत राहतं। याच्यामध्ये अनेक परंपरेतल्या गोष्टी, कथा, अनेक शेतकरी ग्राम विदर्भी भाषेतल्या म्हणी याचा अत्यंत बेमालोमपणे सदानंद देशमुख यांनी वापर करून हे पुस्तक जिवंत केलेलं आहे। आणि म्हणून हे पुस्तक अक्षरशः वाचवत नाही
पानापानावर असं वाटतं की कधीतरी या एकनाथच्या व्यक्तिगत जगण्यातला आणि शेतीतला तिढा संपेल की नाही, आणि म्हणून संवेदनशील असलेल्या माणसाच्या नशिबामध्ये किंवा संवेदनशील असलेल्या माणसाचं जगणं हे शेतीमध्ये सातत्याने तुम्हाला आत्महत्येकडे कसं ढकलत राहतं हे आपल्याला दिसायला लागतं. शेतकरी आत्महत्येबद्दल मध्यम वर्गामध्ये किंवा शहरी भागामध्ये अत्यंत वाईटपणे बोललं जातं. शेतकरी व्यसने आहेत म्हणून आत्महत्या करतात, शेतकऱ्या दुसऱ्या कारणाने जरी शेतकरी मेला तरी त्याला आत्महत्या म्हणून नोंदवलं जातं. परंतु अशा माणसांनी एकदा हे पुस्तक वाचावं आणि अशा परिस्थितीमध्ये हरलेली माणसं दुसरं काय करू शकतील आणि आपण त्या जागी असतो तर आपण काय केलं असतं याची उत्तरं असं नीचपणे बोलणाऱ्या माणसांनी दिली पाहिजेत असं मला वाटतं. आणि म्हणून बारोमास या पुस्तकाचं यश अशात आहे की शेतकऱ्याच्या अपयशी जीवनाचं अत्यंत यशस्वी चित्रण या पुस्तकामध्ये लेखकाने केलं आहे. आणि आत्महत्या करणारे आणि आत्महत्येच्या उंबरठ्यावर गेलेल्या शेतकरी कुटुंबाचं वर्णन याच्यामध्ये केलंय की हे दुःख कधी संपणारच नाही का. जशी चिंत्र खानोलकरांची जी कविता आहे की नाव आहे चाललेली कालही आणि आजही, तसं ही बुडणारी नौका शेतकऱ्याच्या जगण्याची ती कालही तशीच होती आणि आजही तशीच आहे हे कटु वास्तव आपल्याला या पुस्तकामधून दिसतं. आणि म्हणून मित्रांनो, शेतकरी जगण्याचं अत्यंत दाहक वास्तव जर आपल्याला बघायचं असेल तर यासाठी हे पुस्तक वाचलं पाहिजे. एक दोन तीन दिवसापूर्वी एका शेतकरी कार्यकर्त्याचा मला फोन आला होता आणि तो असं म्हणत होता की सर खूप उदास वाटतंय म्हणून तुम्हाला फोन केला. आणि तो त्याच्या शेतीतलं सगळं जे जे अनुभव आले तर ते सांगत होता. तेव्हा माझ्या लक्षात आलं की पूर्ण दिवस रात्र सातत्यानं तुम्हाला शेतीचा आणि त्यातल्या दुःखाचाच विचार करावा लागतो. आणि म्हणून या पुस्तकाचा शेवट आत्महत्येचं पडणारं स्वप्न त्या याच्या वडिलांना त्यांना होतो. आणि म्हणून सातत्यानं रात्रंदिना हा युद्धाचा प्रसंग अशा स्थितीमध्ये शेतकरी कसा जगतो आहे यासाठी मित्रांनो बारोमास ही कादंबरी आपण वाचायला हवी. बारोमास सदानंद देशमुख, कॉन्टिनेंटल प्रकाशन, पुणे. धन्यवाद.